जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगडात प्रथमच राष्ट्रीय चित्रपट महोत्सव साकारत आहे. या निमित्त चित्रपट सृष्टीतील नामवंत मंडळी देवगड मध्ये दाखल झाली. नितेश राणे यांनी पर्यटन वाढीसाठी राबवलेल्या स्नीप महोत्सवाची संकल्पना आपणाला खूप आवडली असं सांगत कलाकार मंडळींनी आमदार नितेश राणे यांचे भरभरून कौतुक केलंय. काहीतरी करायची इच्छा शक्ती असली की विकास होणे सहज शक्य आहे हे आमदार नितेश राणे यांनी वेळोवेळी दाखवून दिलंय. कोकणी परशुरामाची पवित्र भूमी आहे. या पवित्र भूमीने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अनेक रत्ने दिली आहेत. याच रत्नांनी महाराष्ट्रात आपली व कोकणची वेगळी छाप पाडली आहे. कोकणचे सुपुत्र महाराष्ट्राच्या गादीवर विराजमान झाले तेव्हाच आपला सिंधुदुर्ग राज्यातील एकमेव पर्यटन जिल्हा घोषित झाला. आज त्यांचे सुपुत्र वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आपल्या मतदारसंघाचा नकाशा बदलायचा विडाच उचललाय. याचाच एक भाग म्हणून देवगडमध्ये राष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आमदार नितेश राणे यांनी आयोजन केलंय. या महोत्सवाच्या निमित्ताने चित्रपट क्षेत्रातील नामवंत कलाकार मंडळी देवगडमध्ये आली. देवगड तालुक्यातील निसर्गाचे सौंदर्य पाहून ही मंडळी अक्षरशः भारावून गेली. या सर्व कलाकार मंडळींनी आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्कुबा ड्राईव्ह, वॉटर स्पोर्ट्स प्रकल्पांना भेट देत समुद्र सफारीचा आनंद लुटला, तसेच वॅक्स म्युझियम प्रकल्पाला भेट दिली. आमदार नितेश राणे यांनी आशिया खंडातील पहिले कंटेनर थिएटर देवगडमध्ये उभे करून येथील जनतेला मनोरंजनासाठी एक साधन उपलब्ध करून दिलंय. देवगड सारख्या ठिकाणी आमदार नितेश राणे यांनी पहिल्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन केलंय. भविष्यात इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे आमदार नितेश राणे लवकरच आयोजन करतील असा विश्वासही या कलाकारांनी यावेळी व्यक्त केला. या स्नीप महोत्सवात विविध प्रादेशिक भाषांमधील चित्रपट पाहण्याची संधी स्थानिक जनतेला कलाकारांना मिळाली आहे. या स्नीप महोत्सवामुळे स्टारलाइट सिनेमागृह हाऊसफुल झालेले दिसते. स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली यांनीही आपल्या कुटुंबासमवेत येथे प्रदर्शित झालेला चित्रपट पाहिला. खूप चांगली संकल्पना आमदार नितेश राणे यांनी देवगडच्या जनतेसाठी उपलब्ध करून दिली आहे, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असे ते यावेळी म्हणाले. सिनेमा खूपच चांगला होता मुलांसाठी आणि पालकांसाठी. एकंदर समाजातील ज्या विघातक घटना होत आहेत, पालक आणि मुलं यांच्यामध्ये होत असलेली दरी, ही दरी खूप लांब न जाता त्याचं अंतर कमी व्हावं आणि मुलांसाठी आणि पालकांसाठी हा एक आदर्श असा सिनेमा या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. 3 दिवस चाललेला हा जो महोत्सव आहे, सोहळा आहे, हा पालकांसाठी आणि समाजासाठी खूप काहीतरी घेणारा आहे आणि देणारासुद्धा आहे. धन्यवाद. गेल्या 2 दिवसापासून सिंधुदुर्ग नॅशनल फिल्म फेस्टिवल एका मोठ्या उत्साहात आणि थाटात इथे सुरू झाला आणि आपण पाहतोच आहोत की इथल्या सर्वच ग्रामस्थांचा, लोकांचा याला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे. माझ्या मते तर नक्कीच देवगडच्या पर्यटनामध्ये एक पुढचं पाऊल म्हणून ह्या फिल्म फेस्टिवलकडे बघितलं गेलं पाहिजे. कारण देशातील पहिलं कंटेनर थिएटर ज्यावेळी आमच्या तालुक्यामध्ये आलं, त्यावेळी आमच्या तालुक्याची एक काहीतरी नवीन ओळख ह्या जिल्ह्यासमोर आणि ह्या राज्यासमोर निर्माण झाली. सन्माननीय आमदार नितेशजी राणेसाहेब गेल्या 4-4.5 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये, आपल्या विभागामध्ये काम करताना प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक स्तरामध्ये काम करत असताना एक पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटक आपल्याकडे येईल किंवा पर्यटक आपल्याकडचा कसा वाढेल ह्या दृष्टीने काम करत असताना मला असं वाटतं की फिल्म फेस्टिवल हा एक त्याच्यामध्ये खूपच महत्त्वाचा मानबिंदू ठरेल, जेणेकरून इथे येणारा पर्यटक त्याला इथे थांबण्यासाठी किंवा इथे बघण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. जसं वॅक्स म्युझियम आहे, आज एक कंटेनर थिएटर इथे निर्माण झालं आहे, वॉटर स्पोर्ट आहे. आज या फिल्म फेस्टिवलच्या निमित्ताने चित्रपटसृष्टीतले बरेच कलाकार किंवा बरेच दिग्दर्शक इथे येत आहेत. त्या दृष्टीने बाजारपेठांमध्ये सुद्धा तेच दिग्दर्शक किंवा तेच कलाकार इथल्या हॉटेल्समध्ये थांबतील,
इथल्या बाजारपेठेमध्ये जातील, त्याच्यामुळे जी बाजारपेठामध्ये जी उलाढाल होणार आहे, त्यामुळे जी रोजगार निर्मिती होणार आहे, किंवा ज्या त्याच्यामुळे इथल्या ग्रामस्थांना जो रोजगार मिळणार आहे, हे हा मला असं वाटतं की हा ह्याच्यामधला एक प्रमुख मुद्दा आहे. नक्कीच सन्माननीय आमदार नितीशजी राणे साहेब काम करत असताना नेहमीच त्यांच्या मध्ये विचार करता नवीन 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 संकल्पना इथे घेऊन येत असतात. आणि हा फिल्म फेस्टिवल दरवर्षी इथे व्हावा आणि तो मोठ्या प्रमाणात व्हावा, एक देवगडचा ग्रामस्थ म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की अशा फिल्म फेस्टिवल इथे आलं. आज मी स्वतः माझ्या सहकुटुंब इथे फिल्म बघायला आलेलो आहे. जो जे फिल्म बघायला आम्हाला कणकवली किंवा इथून गोव्याला जायला लागत होतं, इथून तिथे जाण्यासाठी 2000-3000 रुपये जो प्रवासाचा खर्च किंवा प्रवासाचा लागणारा वेळ हा जो तिथे जात होता, तो ह्या कंटेनर थिएटरमुळे किंवा ह्या फिल्म फेस्टिवलमुळे तो कुठेतरी वाचतो आणि त्यामुळे इथल्या लोकांना एक मनोरंजनाचं एक साधन इथे निर्माण होतं. म्हणून खरोखरच सन्माननीय आमदार नितीशजी राणे साहेब यांचं एक देवगडचा ग्रामस्थ म्हणून मी या निमित्ताने खूप खूप आभार मानतो.